बातमी गिरीश कुबेर यांच्या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी हीच आमची भूमिका आहे असं नाना पटोले यांनी म्हटलंय। यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं असल्याची माहिती देखील नाना पटोले यांनी दिली आहे। यासोबतच राज्यपाल यांच्या कार्यालयामध्ये ढिसाळ कारभार सुरू आहे, राजभवन हे भाजपाचं दुसरं कार्यालय झालेलं आहे अशी टीका देखील नाना पटोले यांनी केलेली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल आणि भाजपवर टीकास्त्र डागलंय। काँग्रेसचा पण आक्षेप आहे, मी कालच माननीय मुख्यमंत्र्यांना त्या पुस्तकावर बॅन लावण्याची आम्ही भूमिका मांडलेली आहे। छत्रपतीच्या विरोधात एकही शब्द सहन करण्याचं काम काँग्रेस करणार नाही आणि ती स्पष्ट भूमिका आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना कळवलेली आहे। राज्यपाल महोदयांनी सांगितलं त्यांना की हे मी काही करणार नाही, मला वरचा आदेश आल्याशिवाय मी करणार नाही, या पद्धतीचं त्यांनी गोप्यस्फोट केलेला आहे जयंत पाटलांनी। हे सांगायचं तात्पर्य माननीय राज्यपाल महोदयांनी सांगितलेलं आहे की मी जो निर्णय घेणार आहे ते वरचे लोक जे सांगतील त्याप्रमाणे मी करेल। याचा अर्थ की माननीय राज्यपाल महोदय आणि जे वारंवार आम्ही काँग्रेसच्या वतीनं आमचा आरोप नाही, आता ती वस्तुस्थिती झाली की राज्यपाल भवन हे भाजपचं कार्यालय झालेलं आहे आणि हे वस्तुस्थिती आता पुढे आलेली आहे।